आहेत, आसपासच्या राज्यातील जेवढे परप्रांतीय उद्योजक आहेत ते व्यापारासाठी रायगडच्या जमिनी बळकावत आहेत, हिसकावत आहेत, आणि आता जो MTHL ब्रिज झाला त्यामुळे हा धोका अधिक जास्त वाढल्याचा सुद्धा संकेत त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे हे स्वतः रायगडामध्ये जात आहेत, त्या ठिकाणीची पाहणी करणारे, शेतकऱ्यांशी बातचीत करणारे, जनजागृती करणं हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. आणि त्यासाठी आपण पाहतोय लवाजम्यासहित आणि आपल्या संपूर्ण नेतेमंडळींसहित राज ठाकरे आज या ठिकाणी रायगडच्या दौऱ्यावर आहेत. राय रेवदंडा इथे महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सुद्धा ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते. आणि त्यामुळे ही भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी पत्रकारांशी काही ते संवाद साधणार आहेत का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आज जनजागृती करण्याच्या निमित्तानं राज ठाकरे भल्या पहाटे उठूनच या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. लवाजमासहित ते या ठिकाणी पोहोचलेत. रोरो जेटीतून रोरो भाऊचा धक्का इथून रोरोतून ते मांडवाला जातील आणि मांडवा इथून त्यांचा रोड शो सुरू होईल. ते संपूर्ण रायगडमध्ये फिरणार असल्याचं सुद्धा समजतंय. त्यामुळे रायगडमध्ये ज्या प्रकारचं अतिक्रमण सुरू आहे त्या विरोधामध्ये राज ठाकरे यांनी आता मोट बांधलेली आहे आणि भविष्यामध्ये त्यांची रणनीती नेमकी कशी असणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची एकेकाळी राजधानी राहिलेली आहे आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी, तिथल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या जमिनींसाठी राज ठाकरे हे आता आक्रमक झाले. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर जमीन परिषदेसाठी राज ठाकरे हे आता मुंबईतून अलिबागकडे रवाना होत आहेत आणि रोरो मधून ते जाणार आहेत आणि आता राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत 9 वाजता. रेवदंडा या ठिकाणी अप्पासाहेब धर्माधिकारी यांची ते भेट घेतील आणि त्याच्यानंतर जमीन परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत. आज होणाऱ्या जमीन परिषदेमध्ये मनसे अध्यक्ष नेमकं काय बोलणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. राज ठाकरे यांनी आतापर्यंत विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. आता या जमीन परिषदेमधून ते नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असेल. महत्वाचं